जीआयएस या घटकाबद्दल अभ्यास करणार आहोत. जीआयएस म्हणजे जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, ही ज्याला मराठी मध्ये भौगोलिक माहिती प्रणाली असं म्हटलं जातं. साधारण 70व्या दशकात अमेरिकन डिफेन्स सर्व्हिसेस म्हणजे अमेरिकेच्या लष्करी फाट्यांमध्ये या तंत्राचा अवलंब करण्यात आला, या तंत्राची सुरुवात झाली असं म्हणतात. अमेरिकन लष्करी खाते शत्रू राष्ट्रांच्या अभ्यासासाठी नवीन डिजिटल नकाशे तयार करण्यासाठी या तंत्राचा अभ्यास करू लागले आणि तेव्हापासून या घटकाची आपल्या विषयामध्ये अभ्यासाला सुरुवात झाली आहे. तर जीआयएस म्हणजे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम याची व्याख्या जर पाहायची झाली तर ती ऍज इट इज अशी सांगितली जाते की जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम इज द कम्प्युटर बेस्ड टूल फॉर मॅपिंग अँड अनालायझिंग द नॅचरल अँड ह्युमन मॅटर इंड्यूस्ड ऑन द अर्थ. म्हणजेच जीआयएस हे कम्प्युटरवर आधारित असे तंत्रज्ञान आहे की ज्याच्या आधारे आपण मानव निर्मित आणि निसर्ग निर्मित अशा दोन्ही घटकांचे नकाशांवरती आरेखन तसेच पृथक्करण या दोन्ही गोष्टी करू शकतो. म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर या जीआयएस तंत्राच्या आधारे आपण स्मार्ट नकाशे, डिजिटल नकाशे बनवू शकतो. त्या तंत्राला जीआयएस म्हणजेच भौगोलिक माहिती प्रणाली असे म्हटले जाते. या भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये कम्प्युटरवर आधारित नकाशे बनवले जातात की जे नकाशे आजकाल आपण नॅव्हिगेशन सारखे ऍप आपल्या मोबाईलमध्ये अँड्रॉइड मोबाईलमध्ये वापरतो किंवा गुगल सारखे बरेचसे गुगल मॅप सारखे ऍप्लिकेशन आपल्याला अवेलेबल आहेत की ज्याच्यासाठी डिजिटल नकाशे वापरले जातात. हे नकाशे साध्या कागदी नकाशांपासून डेव्हलप केलेले असतात, बनवलेले असतात. हे बनवण्याचं काम जे आहे ते या जीआयएसच्या आधारे केलेलं आहे. हे हा जो जीआयएसचा घटक आहे, हा जीआयएसचा तंत्र किंवा हे जीआयएसचे तंत्र या 5 घटकांवरती अवलंबून आहे. पहिला म्हणजे हार्डवेअर, दुसरं सॉफ्टवेअर, थर्ड वन डेटा, नंतर पीपल. पीपल लोक असे लोक की ज्यांना जीआयएस हे वापरता येतं, म्हणजे स्किल पीपल ज्यांच्याकडे जीआयएस वापरण्याचं तंत्र आहे अशी लोक. त्याच्यानंतर लास्ट आहे मेथड, म्हणजे एक पद्धत, विशिष्ट अशा पद्धतीचा वापर करून आपण हे नकाशे बनवू शकतो. हार्डवेअर म्हणजे तुम्हाला हे तंत्र चालू करण्यासाठी एक कम्प्युटर सिस्टीमची आवश्यकता असते, त्याला हार्डवेअर म्हणतो आपण. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर, जीआयएस तंत्रज्ञान वापरण्यासाठी विशिष्ट असे सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल आर्क जीआयएस, क्वांटम जीआयएस, मायक्रोस्टेशन, आर्क व्ह्यू असे बरेचसे सॉफ्टवेअर बाजारामध्ये उपलब्ध आहेत की ज्याचा वापर करून आपण जीआयएस वर आधारित नकाशे बनवू शकतो. त्याच्यानंतर तिसरा घटक म्हणजे डेटा, म्हणजेच माहिती. एखाद्या विशिष्ट घटकाचा आपण अभ्यास करणार असेल किंवा त्याच्याबद्दलचे नकाशे तयार करणार असेल तर त्याबद्दलची आपल्याला पूर्ण माहिती अवेलेबल असणे गरजेचे आहे. म्हणजे आपल्याला जर इचलकरंजी शहराबद्दल लोकसंख्येवर आधारित किंवा लोकसंख्येच्या डेन्सिटी बाबतचे नकाशे बनवायचे असतील तर आपल्याला इचलकरंजी शहराचा वॉर्ड वाईज मॅप, त्याच्यानंतर इचलकरंजी शहराची वॉर्ड वाईज पॉप्युलेशन, वॉर्डची नावं इत्यादी सर्व घटक आपल्याकडे माहिती रूपात म्हणजेच डेटा म्हणून अवेलेबल असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे लोक, पीपल म्हणजे असे लोक की ज्या लोकांना जीआयएस वापरता येतो किंवा जीआयएस सॉफ्टवेअर बद्दल माहिती आहे, म्हणजेच स्किल पीपल. आणि पाचवा घटक म्हणजे मेथड, म्हणजेच पद्धती. हे सर्व अवलंबून किंवा हे सर्व या मेथड वरती अवलंबून असतात. या मेथड्सनुसार म्हणजे एका विशिष्ट पद्धतीनुसार केल्यानंतर आपल्याला हे डिजिटल नकाशे अवेलेबल होतात की ज्या आधारे आपण नवीन तंत्रज्ञान किंवा एखाद्या घटकाचं पृथक. जीआयएस या घटकाची सुरुवात मगाशी सांगितल्याप्रमाणे 70व्या दशकात लष्करी वापरासाठी सर्वप्रथम करण्यात आले आणि त्यानंतर त्याचा वापर सर्वसामान्य लोकांसाठी सुद्धा होऊ लागला. फॉर एक्झाम्पल आजकाल आपण नॅव्हिगेशनचं एक ऍप्लिकेशन किंवा एक तंत्र वापरतो
आजकाल गाड्यांमध्ये सुद्धा नवनवीन रूट वरती जर आपण जात असेल किंवा एखाद्या नवीन ठिकाणी भेट देत असेल तर आपल्या फोर व्हीलर व्हेकल्स मध्ये नॅव्हिगेटर्सचे एक यंत्र आपल्याला उपलब्ध करून देण्यात येतं की ज्या आधारे आपण नवीन ठिकाणी जात असताना तिथं असणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या वापराच्या गोष्टी बद्दल आपल्याला माहिती पुरवली जाते. फॉर एक्झाम्पल पेट्रोल पंप असतील, एटीएम असतील, बँक असतील, हॉटेल्स असतील, यासारख्या सर्व सोयी सुविधा नकाशांवरती दाखवल्या जातात. तसेच जे रस्ते ज्या रस्त्यावरून आपण जाणार आहोत त्या रस्त्यांची नावं, त्या रस्त्यांची डायरेक्शन, म्हणजे जे रस्ते बनवे आहेत की टू वे आहेत, तिथं लेबाईन कुठं आहे, पार्किंगच्या सोयी सुविधा कुठं आहेत, या सर्व गोष्टींबद्दल, या सर्व घटकांबद्दलची माहिती या नकाशांवरती दिलेली असते. आणि असे हे सर्व नकाशे डिजिटल सुविधायुक्त नकाशे आपल्या गाड्यांमध्ये बसवलेले असतात. हे एक चांगलं ऍप्लिकेशन आपल्याला जीआयएस सांगते. तसंच ज्या ह्युमन अमेनिटीज म्हणजे जनरल अमेनिटीज असतात आपण शहरांमध्ये वापरतो, फॉर एक्झाम्पल पाईपलाईन, शहरांमध्ये आजकाल आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी खोदलेलं असतं, कारण या सर्व पाईपलाईन्सचे डिजिटल नकाशे आपल्याकडे अवेलेबल नसतात. जर हेच नकाशे आपल्याकडे असतील तर आपल्याला एखाद्या ज्या पर्टिक्युलर ठिकाणी प्रॉब्लेम आहे तो किंवा ती साईट आपल्याला पाहता येईल आणि तोच पॉईंट आपल्याला तिथं कम्प्युटरवरून आयडेंटिफाय करता येईल. हे कधी शक्य आहे? ज्या वेळेला आपल्याकडे त्या शहराच्या पाईपलाईनचा डिजिटल नकाशा आपल्याकडे अवेलेबल असेल त्यावेळेला आपल्याला अशा गोष्टी करणं शक्य होतं. हे जीआयएसचे जनरल म्हणजे सर्वसामान्य वापराबद्दल सांगता येईल. या जीआयएस वर आधारित असणारा दुसरा घटक म्हणजे जीपीएस, म्हणजेच त्याला ग्लोबल पोझिशन सिस्टीम असं म्हटलं जातं, त्यालाच मराठीमध्ये जागतिक स्थान निश्चित प्रणाली असंही म्हटलं जातं. यामध्ये पृथ्वीच्या भोवती एकूण 24 सॅटेलाइट सोडलेले आहेत. अमेरिकेच्या मालकीची ही सर्व यंत्रणा आहे आणि या 24 सॅटेलाइट वरती कंट्रोल ठेवण्यासाठी त्यांनी पृथ्वीवरती एकूण 6 कंट्रोल स्टेशन निर्माण केलेले आहेत. तर जीपीएस म्हणजे असे इन्स्ट्रुमेंट की ज्या आधारे आपल्याला पृथ्वीच्या एखाद्या ठिकाणाबद्दलची जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन समजते, म्हणजेच लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड आणि मीन सी लेव्हल पासूनची हाईट, म्हणजेच अक्षवृत्त, रेखावृत्त आणि समुद्र सपाटीपासूनची उंची समजते. या घटकाला किंवा त्या तंत्रज्ञानाला, त्या यंत्राला जीपीएस असं म्हटलं जातं. आजकाल आपण अँड्रॉइडचे जे मोबाईल वापरतो त्या मोबाईलमध्ये जीपीएस हा ऑप्शन असतो की ज्याद्वारे तुम्ही तुमचा ट्रॅक किंवा तुम्ही तुमचं लोकेशन आयडेंटिफाय करू शकता. या जीपीएसचा वापर सर्वप्रथम अमेरिकेद्वारे करण्यात आला आणि त्यांनी एकूण 24 सॅटेलाइट आणि 6 कंट्रोल स्टेशन निर्माण केलेले आहे. एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी जर तुम्ही उभे असाल आणि तुमच्याकडे जर जीपीएस हे इन्स्ट्रुमेंट असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी एकूण कमीत कमी 3 सॅटेलाइटची रेंज मिळाल्यानंतर तुम्ही तुमचं करंट लोकेशन जे आहे ते ऍक्युरेटली इंटरप्रिट करू शकता किंवा सांगू शकता. तुम्हाला एका ठिकाणी मॅक्सिमम 5 सॅटेलाइटची रेंज मिळू शकते किंवा कमीत कमी तुम्हाला 3 सॅटेलाइटची रेंज मिळत असेल तर तुम्ही तुमची ऍक्युरेट लोकेशनल इन्फॉर्मेशन सांगू शकता. आणि याच्यासाठी तुम्हाला हे सॅटेलाइट कनेक्ट असणं गरजेचं आहे. हे सगळी यंत्रणा जी आहे ती अमेरिकेच्या मालकीची आहे, पण भारताने म्हणजे भारताच्या अवकाश तंत्रज्ञान संस्थेने म्हणजे जी नासा ही संस्था यामध्ये काम करते, या संस्थेने भारताची स्वतःची नॅव्हिगेशन सिस्टीम लॉन्च केलेली आहे की जी आपण NRNSS या नावाने ओळखतो, नॅशनल रिजनल नॅव्हिगेशनल सॅटेलाइट सिस्टीम, की ज्या अंतर्गत भारतीय अवकाश संशोधनाने 7 सॅटेलाइट अवकाशामध्ये सोडलेले आहेत आणि ज्या आधारे भारत आणि भारताच्या आजूबाजूला असणारे देश, त्याला आपण भारतीय उपखंड असं म्हणतो, या सर्व देशांबद्दलची, या सर्व एरिया बद्दलची माहिती आपण स्वतः मिळवू शकतो. आणि त्याच्यासाठी ही
नॅशनल रिजनल सॅटेलाइट सिस्टीम जी आहे की भारताने स्वमालकीची डेव्हलप केलेली आहे की ज्यामुळे याबद्दलची आपल्याला माहिती आपण एकत्रित करू शकणार आहोत. म्हणजे जी रिमोट सेन्स डेटा असतो म्हणजे रिमोट सेन्सिंग वर आधारित जो डेटा असतो तो या आधारे आपण मिळवू शकतो. रिमोट सेन्स डेटा म्हणजे पृथ्वीच्या भोवती अवकाशामध्ये असणाऱ्या सॅटेलाइटच्या सहाय्याने पृथ्वीच्या वरची किंवा पृथ्वीवरची माहिती आपण मिळवतो. त्या घटकाला किंवा त्या गोष्टीला रिमोट सेन्स डेटा असं म्हणतात. रिमोट सेन्सिंग डेटा मध्ये आपला म्हणजे ज्या घटकाला डेटा पुरविला जातो त्या घटकाचा आणि ज्याच्या बद्दल आपण माहिती मिळवत आहोत यांचा कुठेही फिजिकल कॉन्टॅक्ट येत नाही. म्हणजे अवकाशामध्ये असणाऱ्या सॅटेलाइट मधून आपण पृथ्वीवरती असणाऱ्या एखाद्या घटकावरती लक्ष ठेवतो त्याला रिमोट सेन्सिंग असं म्हणतात. तर या जीआयएस मध्ये जीपीएसचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. म्हणजेच जीआयएसचा आवश्यक असणारा डेटा माहितीसाठी या घटकाचा वापर करण्यात येतो. या घटकाद्वारे माहिती मिळवली जाते आणि ती जीआयएसचे नकाशे तयार करण्यासाठी तयार केलेल्या नकाशांच्या माहितीचं पृथक्करण म्हणजेच अनालिसिस करण्यासाठी वापरण्यात येतो. तसेच रिमोट सेन्स डेटा जो असतो म्हणजे एखाद्या घटकाबद्दलची अवकाशीय माहिती आपण गोळा करतो. म्हणजे सॅटेलाइट इमेजेस अवकाशातून घेतलेल्या फोटोग्राफ आपण घेतो आणि त्याचा अनालिसिस करतो. म्हणजेच भारताला जर पाकिस्तान बद्दलची माहिती गोळा करायची असेल तर पाकिस्तानमध्ये न जाता तिथून फिजिकल कॉन्टॅक्ट न येता आपण या सॅटेलाइटच्या आधारे रिमोट सेन्सिंगच्या आधारे तिथली माहिती गोळा करू शकतो आणि ती आपल्या लष्कराला पुरवू शकतो. जेणेकरून आपल्या लष्कराला तिथं असणारी प्राकृतिक रचना तिथं असणाऱ्या सोयी सुविधा तिथं असणारे सेटलमेंट तिथं असणाऱ्या लोकांच्या मुवमेंट इत्यादी बाबतची इत्यंभूत माहिती आपण मिळवू शकतो तिथे न जाता किंवा तिथल्या कोणत्याही घटकाशी फिजिकल कॉन्टॅक्ट मध्ये न येता माहिती मिळवू शकतो. आणि ती माहिती मिळवणं ती या नॅशनल रिजनल नॅव्हिगेशनल सॅटेलाइट सिस्टीमच्या आधारे शक्य आहे. याच्यासाठी आपण 7 नॅव्हिगेशनल सॅटेलाइट लॉन्च केलेले आहेत आणि ज्याचा वापर आपण सध्या करणार आहोत. तर जीआयएस हे जीपीएस आणि रिमोट सेन्सिंगच्या आधारे ज्या घटकांबद्दल माहिती मिळवली जाते नकाशे घेतले जातात फोटोग्राफ घेतले जातात आणि या सर्वांचा वापर या जीपीएस या घटकामध्ये केला जातो आणि या आधारे तयार केलेले जे नकाशे असतात ते नकाशे स्मार्ट नकाशे असतात की जे नकाशे मानवी उपयोगासाठी वापरण्यात येतात. आपण एखाद्या नवीन अननोन प्लेसला जर भेट देणार असेल तर आपण आपल्या मोबाईल मध्ये किंवा आपण आपल्या नॅव्हिगेशनल सिस्टीम मध्ये त्या ठिकाणाचं नाव एंटर केल्यानंतर आपल्याला तुमच्या करंटच्या लोकेशन पासून ते त्या डेस्टिनेशन पर्यंतचा रूट मॅप लगेच क्षणात डेव्हलप करून दिला जातो किंवा तुमच्या समोर दिसतो. जे सर्व शक्य आहे ते म्हणजे जीआयएस जीपीएस आणि या आधारे जो रिमोट सेन्सिंग करून डेटा मिळवलेला असतो माहिती मिळवलेली असते या आधारे आपण ही सर्व माहिती एकत्रित करून हे असे स्मार्ट डिजिटल नकाशे बनवितो की ज्या आधारे हे सर्व नकाशे एकत्रित करून आपल्याला स्मार्ट डिजिटल